माजी आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकल्यानं सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसची सारी समीकरण बदलली आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा हे उदयनराजेच असतील हे नक्की आहे. मात्र उदयनराजे यांच्यावर काय जबाबदारी असेल हे नक्की नसल्याचं खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी सांगितले आणि ते साताऱ्यात बोलत होते. शिवेंद्रसिंह राजेंचा भाजप प्रवेश उदयनराजेंच्या पथ्यावर पडणार आहे. मात्र राष्ट्रवादी साताऱ्याची जागा नक्की राखणार असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उदयनराजेंवर कोणती जबाबदारी दिली जाणार आहे का या प्रश्नावर ते म्हणाले, अद्याप तसं काहीही ठरलेलं नाही. माझी आणि त्यांची भेट होणार आहे, त्यावेळी पुढील काय ते ठरवू, असंही त्यांनी स्पष्ट केलं.